पाहता क्षणी वाटे कुणीय पुला हे वेडचे स्वप्नातुनी जपल दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे सुळलेले नाते श्वासांचा बंध लहानपणापासून तुझं राधिकावर प्रेम हाय सांगून टाक ना. काय सांगायचं? अरे नुसतं प्रेम करून भागत नाही, ते व्यक्त पण करायचं असतं ना. काय काम काढलं सुनील कड? आता पाहुणे आलेत ना मुंबईवर ना कोल्हापूर फिरायला. अहो फक्त तीन माणसांसाठी आता एवढी मोठी गाडी कशाला पाहिजे? हे बाबा सुनील, अरे तुझ्या गाडीशिवाय दुसरी कुठं गाडी आहे का बोल ना. काय ते फिरायला जातील आणि मग मी एकटा काय करू म्हणून. मी पण जाते त्यांच्या बरोबर, मला अजून लय शिकायचंय रे. मुलींनी शिकायलाच पाहिजे. अरे तू नाही शिकणार तर कोण शिकणार? काय आणलं? गुलाबजामुन. आईला डायबिटीज आहे? मला माहितीये, हे तर तुझ्यासाठीच आहे, पण सांगू कसं? सुनीलने चार नवीन स्पीकर घेतले मोठ्या आवाजाचे. हा मला तर नक्की खात्री आहे बघ, यो मुलगा मोठेपणी नक्की नाव कमवणार. लय चांगला मुलगा आहे, खूप आवडतो मला तो मुलगा. मला बी लय आवडतो तो मुलगा. वनात येना जवळ घेना चंदेरी. आपल्या राधिकाला बघायला परवा पाहुणे यायचेत आणि त्यांना आणायची जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं का? अरे ए सुन्या, तुझं लक्ष कुठे आहे? तुला कळतंय का मी काय बोलते ते? नक्की ना इसरू नकोस. अगं तुला बघायला मुलाकडची माणसं येणार आहेत. तुमच्या मुलाला काही विचारायचं असेल तर विचारू देखी. नाही म्हणजे मुलीचा या लग्नासाठी होकार आहे की नाही ते नाही कळलं. माझा नकार आहे या लग्नाला. हिच्याकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती कधी ग. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की समजा लोकांच्या समोर अशी माझी मान खाली घालायला लावेल. माझ चुकलं बघ, तुमच्यावर संस्कार करण्यातच कुठेतरी कमी पडलो आम्ही. काल राधिकाने लग्नाला नकार दिला. पण तिचा नकार तुझ्यासाठी होकार असू शकतो. माझ्या मनात लाख असेल पण तिच्या मनात काही नसलंच तर? ते मला माहीत नाही, पण तुला पडणारी संधी स्वप्न मला पाठ आहेत. सुन्या अजून वेळ गेलेली नाही आहे, तू आबांशी बोल. प्रीतीत येना वळ घेना. सुना की आएगी बारात अच्छी होगी बात मगन में नाचूंगी. वाह वाह वाह, एकदा सुन्या तयार झाला. नेमकं काय राधिकाच्या मनात? असं का केलं असावं तिनं? मुलगा पसंत नाही असं जरी असलं तरी इतकं तडकाफडकी नकार देणं म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही. तिथे अजून थांबायला होतं काय?
नाही म्हणजे किमान आमचं बोलणं झालं असतं आणि तिनं तिचं मन माझ्याकडे व्यक्त तरी केलं असतं. पण अगे लवकर ये की बाहेर, अग ये पटकन. अगं काय झालं? अग लय आनंदाची बातमी आहे. अहो पण काय झालं सांगाल का? नाही अगं मी आताच गुरुजींकडे जाऊन आलो बघ. हा ते म्हणले आपल्या राधिकाला बघायला जो पोर गाला होता ना त्याने होकार कळवलाय. काय सांगताय काय खरं काय? अग मग आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का? राधिकाने लग्नानंतर बी शिक्षण पुढे चालू ठेवायला काही हरकत नाही. या बाया चमत्कार झालं म्हणायचं की. चला बाई मी देवा पुढे साखर घेऊन येते बर का. आनंदाची बातमी आणली तुम्ही बर का. आणि मी बी गोडा धोडाचं घेऊन येतो. ठीक आहे ठीक आहे. चल नेहमी सतत काही ना काहीतरी बोलून माझं मन रमवण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःच्या मनात काय दडलंय कधीच बोलत नाही. आज मी स्वतः त्याच्याशी बोलते किमान मग तरी त्याला जाणीव होईल की मी किती गुंतले त्याच्यात. खर तर मीच केव्हापासून वाट बघत होते त्याने स्वतःहून बोलण्याची. पण नाही आज जर मी नाही बोलले तर आमचं प्रेम उमलण्याआधीच कोमेजून जाईल. मला नाही होऊ द्यायचं ते खरंच नाही होऊ द्यायचं. अगं राधिका ऐक ना तुला तिकडे निकिता बोलवते. चल चल लवकर चल. विनोद म्हणतो ते खरंच आहे मी ताबडतोब राधिकाशी बोलायला हवं पण कसं बोलू काय सांगू तिला. ती समोर आली की शब्द हवेत विरून जातात. मात्र आज काही झालं तरी असं होऊ द्यायचं नाही. पण माझ्या मनातल्या भावना ऐकून ती माझ्याबद्दल काय विचार करेल? काय वाटेल तिला? ती नाराज तर होणार नाही ना. काय उत्तर देईल ती? जाऊ दे आता हा विचार करायची वेळ नाही. आता निर्णय झालाय तर माघार घ्यायची नाही. तिला काही वाटलं तरी आज माझं प्रेम तिच्या समोर मी व्यक्त करणारच. अग बाई आओ बघितलं का सुनीलच आलं इकडं. अरे बर झालं तूच इथं आलास बघ. ये गे तोंड गोड कर पहिला. झालं काय एवढं गोड भरवायला? अरे आपल्या राधिकाचं लगीन ठरलं आणि तुला माहितीये का पावनेनी तिची शिक्षणाची आणि नंतर नोकरी करण्याची बी अट मान्य केली आहे. त्यांनी एक अट घातली बघ. ते म्हणतात येत्या 10 दिवसात तिचं लगीन व्हायला पाहिजे. आता लय काम आहेत आपल्याला. चल बाबा चल. हे आणि बर का इथून पुढचे 10 दिवस तू बी त्यांची ऑर्डर घ्यायची नाही. सकाळ दुपार रात्रीला तू इथंच पाहिजे बघ. हा मी अगोदर मंडपवाल्यांकडे जाऊन येतो. तर तुम्ही यादी बनवा. आलोच लवकर ये मात्र. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. मला अजून लय शिकायचंय रे. हा मग शिकी आणि मग मला नोकरी भी करायची आहे. काही देवा कुठ शोधू तुला. मला तुला काहीतरी विचारायचं. मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. अभिनंदन. कशाबद्दल? नुकताच तुझ्या घरून येतोय. आबा भेटले त्यांनी सांगितलं तुझं लग्न ठरलंय. जाम खुश होते. त्यांना आनंद झालाच. अग होणारच ना. अखेर त्यांना मनासारखा जावई भेटला. खूप स्तुती करत होते जावयाची ते. सुनील मला सांगायचंय तुला काहीतरी. हेच की तुला पण तो खूप आवडतो ना. हो ना? अगं आवडायलाच पाहिजे. शहरात राहतो. तगडा पगार, तगडी नोकरी, स्वतःची गाडी, स्वतःच घर. शिवाय दिसायला पण देख ना. चूक काढायला त्यांनी कुठे जागाच ठेवली नाही. आता आमचं बघा एकना धड भाराभर जिंदी. असं का बोलतो तू सकाबद्दल सारखं?
अगं खरं तेच तू बोलतोय, धड शिक्षण नाही, नोकरी पण जेमतेम, भविष्याचा काय पत्ता नाही. पण असो, तुला मात्र आता सगळी सुख मिळतील. सुनील असू द्या, खरंच असू दे, न्याय असाच राहणार. पण लग्नानंतरही तुला शिक्षणाची परवानगी मिळाली ते एक मस्त झाला, म्हणजे आता तुला आपली सगळी स्वप्न पूर्ण करता येतील. आयुष्यात सगळ्यांनाच आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत नाही, तुला मिळाली, नशिबाने असतो. नशिबवंत मी आहेच, जीवाला जीव लावणारे आबा, माया करणारी आई आणि समजून घेणारा तुझ्यासारखा मित्र जो मिळालाय मला, हो ना? आणखीन काय पाहिजे? मग लग्नाची तयारी कधीपासून चालू करणार? आबांना विचार की ते सांगतीलच तुला. आबांची तयारी म्हणजे विचारच नको, त्यात तुझं लग्न म्हणल्यावर खूप आनंद झाला तुझं लग्न ठरलं ऐकल्यावर. हो मलाही होऊ दे की तुझ्या बाबतीत अशी काहीतरी बातमी ऐकून आनंद. हा असं काय खरंय, माझ्याशी कोण लग्न करणार? मी शोधते एखादी. नक्कीच तुझ्याच लग्नात माझं लग्न पण जर ठरलं तर मग त्यापेक्षा मोठा आनंद काय असणार. येते मी, येते मी पण जातो, काम आहे थोडं. बाबा आलोच. आती सुन्या कुठे आहे? अरे आता होता, तिथंच कुठेतरी गेला बघ. हा बघतो मी, कुठं गेला असेल? तिकडेच गेला असेल. हे चेतन, सुनेला पाहिलंस का? नाही मला माहित होत तू इथेच असशील. सुन्या काय झालं? अरे तू रडतोस काय? तू बोलला तिच्याशी? काय बोलली ती सांग ना. विनोद सगळं संपलं, सगळं संपलं. सुन्या नेमकं काय झालं ते सांग ना, काय बोलली ती? सुन्या सुनिया, हे बघ
हे बघ सुने, हे बघ, असं असं लहान मुलांसारखं रडायचं नाही. बोल ना, काय झालं? राधिकाने त्या पुलाशी लग्नाला होकार दिलाय. काय? हे ती स्वतः बोलली? आबांनी मला सांगितलं. तिच्या तोंडून ऐकलंस का तू हे? सुन्या, तू आधी शांत हो आणि मला नीट सगळं सांग. मी तिच्या मनात कधीच नव्हतो. नाही, असं नाही होऊ शकत. तुमचं प्रेम मी ह्या डोळ्यांनी अनुभवलंय. तुमचं एकमेकावर लई प्रेम आहे, मला माहित आहे ना. ती त्या मुलाला वखर नाही देऊ शकत, असं होऊ शकत नाही. काय ग, काय झालं? अशी का बसलीस? काय नाही. काय झालं सांग बरं. इकडे माझ्याकडे बघ. हा बघ बरं माझ्याकडे. राधे, अग काय आहे? कधी ना कधी तरी या घराचा उमरा ओलांडून तुला सासरचं माप ओलांडावंच लागणार आहे का नाही? हा मग कसला हट्टीपणा ग. अग तुझ्या आबांनी समजी चौकशी केली. मुलगा चांगला आहे, निर्व्यसनी आहे. आम्ही जो निर्णय घेतलाय ना तो अगदी विचार करून घेतलाय बघ. तुला तर माहिती बघ, तुझ्या आबाचा तुझ्यावर किती जीव येते. हा मग तुझ्या बाबतीत तुझे आबा चुकीचा निर्णय घेऊ शकतील का? पण असं झालंय, माझं प्रेम हरलं विनोद. मी तिला काही बोलण्याच्या आधीच तिनं लग्नाला होकार दिला. ती मला फक्त एक चांगला मित्र समजते. यावर माझा विश्वास नाहीये. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज दूर झाला. माझं तिच्यावरती एकतर्फी प्रेम होत. तिनं माझ्याबद्दल तसा कधी विचारच नाही केला. असं होणं शक्य नाहीये. तू बोल एकदा तिच्याशी. अरे मला खात्री आहे. आता येळ निघून गेली आहे, आता काय उपयोग नाही. अरे असं काय बोलतोयस? अरे तिचं लग्न ठरलंय, झालं नाहीये. काय की नाही? आणि अग तुझ्या सासरची माणसं तर इतकी चांगली आहेत, अगदी सोन्यासारखी आहेत बघ. तुला अगदी सुखात ठेवतील बघ ती. हा तू पण समजूतदार आहे बाळा. तुला बी जबाबदारीची जाणीव आहे ना. म्हणूनच या लग्नाला होकार दे. तुझ्या आबाच्या आनंदावर हिरजण नको पाडू पोरे, नको पाडू. अग लाखात एक मुलगा शोधलाय त्यांनी तुला. सुने तू तिच्याशिवाय जगू शकशील का? नाही, मी कल्पना पण नाही करू शकत. मग बोल ना तिच्याशी. अरे अरे तुझ्या भावना तिला कळू दे ना. हरलो यार विनोद, हरलो. हे बघ सुन्या, असं बोलू नकोस. होकार देशील ना? होकार. तू तयारीच नाही या लग्नाला? हा तयारीच नाही का या लग्नाला? मी तयार आहे या लग्नाला. हरलो यार. लहानपणापासून आवडायची असते, राहूनच गेलो. सांगायचं सुखाचा संसार कर पूर. माझा आशीर्वाद हा तुझ्या पाठीशी. सुखी पूर. राधिकाच्या लग्नात काय बी कमी पडू द्यायचं नाही, समजलं की नाही? अरे एवढा झाक स्थळ मिळालंय, राणीवाणी संसार करेल बघ आपली राधिका. अव पोर समज नीट करतील की कशाला उगा जीवाला घोर लावून घेताय? हे झालंच ग. पण काय समजा गोष्टी मनापरमानं झाल्या की कसं जीवाला घोर लागत नाही. हाय की नाही रे सुनील? हो.
पण मनासारखं घडणे सगळ्यांच्याच नशिबात नसतं ना. अरे बाबा, म्हणून तर पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणतात बघ. पण बरेचदा मनात असूनही मनासारखं वागता येतंय कुठं? अग आता एवढी शिकलीस की अजून काय पाहिजे तुला? अगे असं आपल्याला वाटतंय ग, पण काय आपल्याला जे वाटतंय ना ते दुसऱ्याला बी वाटतच असेल असं नाही ना. याच भीतीमुळे कदाचित व्यक्त होत नसू आपण. आणि मग कालांतराने काही गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या असं वाटू लागत. आयुष्याच्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आयुष्याचा जमा खर्च चावतय का? पुस्तक पुस्तक चावतय त्याला. राहू दे की त्याच्याकडे मन मोकळं करायला पुस्तक तरी आहेत. बऱ्याचदा मन मोकळं करावं असं वाटत, पण ते मोकळं करायला समोर कोणीच नसत. खरंय बघ सुनील, आता राधिकाचं लगीन झालं की घर पण कसं एकदम रिकाम रिकाम होऊन जाईल बघ. आणि घराबरोबर मन सुद्धा रिकाम होईल. सगळ्यांचीच मन रिकामी होतील. मग सुन्या, यापुढं काय करायचं ठरवलंयस? हे सुन्या, तुझ्याशी बोलतोय. माहित नाही. माहित नाही म्हणजे सतत तू स्वतःच्या मनाला असं मारत राहणार आहेस? बहुतेक. बोलणं सोपं आहे पण जगणं खूप कठीण आहे. मी सवय करून घेईन. मी सवय करून घेणार? हा, एकदाच सोक्षमोक्ष लाव, अजून वेळ गेली नाहीये. आणि जोपर्यंत तिच्या गळ्यात दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं जात नाही ना, तोपर्यंत तुला संधी आहे. येळा आहे का तू? जरा येळा आहे काय? अरे सुन्या, अशा वेळी वेड्यापणा करायचा असतो. तू असा शांत कसं काय बसलायस? कर की प्रयत्न. मी फार कोलमडून गेलोय मनातून, उद्ध्वस्त झालोय मी. अरे सुन्या, अरे तिच्या लग्नाच्या कल्पनेने तुझी ही अवस्था आहे. उद्या तिचं लग्न झालं तर काय करशील तू? सहन करशील? नाही. मग म्हणून तर मी ठरवलंय. काय? कि मी या गाव सोडून कुठे दूर निघून जाणार आहे. मी तिच्या लग्नाला उपस्थितच राहणार नाही, कारण मला ते बघवणारच नाही. अरे पण ह्यानं प्रश्न सुटणार आहेत. पण मला हा प्रसंग टाळायचा आहे मला. अरे सुन्या, असं भ्याडासारखं पळून जाण्यापेक्षा स्पष्टपणे बोल की. हा, अरे तुझ्या जागी मी असलो असतो ना तर तिला कधीच पळून गेलं असत. अरे मुलीला पळून घेऊन जाणं काय इतकं सोपं नाही काय? सोपं नाही ते होय काय? मग आयुष्यभर तिच्या आठवणीत जुरणं हे योग्य आहे? आता ते शक्य नाही. आयुष्यभर तू मनापासून तिच्यावर प्रेम करतो हे बोलायचा अधिकार आता तुझ्याकडे नाही आहे. अरे तू जितका उदास आहे तितकीच ती आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही म्हणून तू असं बोलतोयस. सर कशावरून म्हणतोस तू? ती पण खुश आहे. हा सगळा दिखावा आहे, दिखावा लावतोस पैस. पण मी न थांबणार तिच्या लग्नासाठी.
निघायचं होतं तर आधीच निघायचं होतं ना. आतापर्यंत लग्नाला इतकी मदत केली आणि ऐन लग्नात गायब झालास तर घरचे विचारतील ना, तेव्हा काय सांगणार? ते पुढं पुढं बघता येईल. ते सुन्या, पळून जायचं असेल ना तर तिला सोबत घेऊन जा, मग जे होईल ते होईल, पुढचं पुढं बघता येईल. तिथे पण फुलं लावा आणि काही कमी पडली तर सांगा मला काय पाहिजे. सुनील आला का? हा ते बाबांनी साड्या दिल्या. हा दिल्या का? बरं झालं. अरे लग्न 2 दिवसावर आले, लय काम बाकी राहिलेत बघ. अरे सकाळपासून काय खाल्लं का? नाही नाही, मी घरीच जेवणार. ओ तू आई बरोबर जेवत नाही का? अरे पण तुझी आई इथं जेवली की? म्हणजे मीच मगाशी आईला हाताला धरून जेवायला बसवलं. नाहीतर कधी कधी काय होतं बघ, गडबडीत आपलीच माणसं जेवायची राहून जातात ना. हो कधी कधी आपल्या नजरेसमोरची आपलीच माणसं चुकतात. मी जेवून घेतो. हा आणि हे सुनील उद्या लवकर ये बर का जरा. हो अरे ते बांगड्या आणायच्यात ना. खरं आजच जायचं होत पण आज ते मेहंदीचा कार्यक्रम आहे ना, म्हणून उद्या लवकर ये बर का. मी आणतो ना, मला बिल द्या, मी घेऊन येतो. हा हा थांब जरा, आलेच मी. हा थांब. हे घे बाबा. हा हा लवकर घेऊन ये बर का. अगे बायांनो आवरा की पटापट, किती वेळ मेहंदीच काढत बसणार आहे? आवरा लय काम पडली जरात. हो अगे तिच्या मेहंदीला टच करू नकोस, नाहीतर तिच्या नवऱ्याचं नाव अर्धवटच राहील. राधिका, मेहंदी सुकल्यावर नाव शोधायचंय हा नवऱ्याचं. बाई ग बाई, माझा उजवा डोळा लय फडफड करतोय ग, हे काय वाईट तर घडणार नाही ना ग. अहो काकू, रात्री झोप नीट झाली नसेल आणि त्यात वाईट काय व्हायचं? केव्हा नव्हे तो सुनीलच्या लाऊड स्पीकर वरती पण लग्नाची गाणीच लागतात म्हणजे चांगलंच होईल. विनोदच्या सांगण्यावरून मी आलोय खरं, पण माझे प्रयत्न लग्न होईपर्यंत थांबणार नाही. हाताला मेहंदी लावली आहे खरी, पण ती सुनीलच्या नावाची नाही आहे ना. सुनील अजून लग्न लागायला येळ आहे,
म्हणजे अजून तुझ्याकडे संधी आहे. या संधीचा फायदा उचल आणि आत्ताच्या आत्ता राधिकाकडे प्रेम व्यक्त कर. हीच वेळ आहे सगळे गडबडीत आहे. चल निघ लवकर. सुन्या, अरे त्या मिठाईवाल्याचा फोन आला होता. हा लाडू तयार आहे, ते आणायला कोण नाही बाबा. जाणं घेऊन ये ना पटकन. ए सुन्या, अरे जा की जा की. ए संजय, ए इनोद, अरे काय करताय का तुम्ही? एवढं जास्त काय काय झालं. चल आपण लग्नाची समधी तयारी चेक करूया. नाही म्हणजे काही सामान राहिलं असेल ना तर आणता बी येईल. आलेच. हा ये हा लवकर. आले. ते वरती ताडपत्री टाकून घे आणि तर खूप ऊन येईल. आणि ते लावलेले सर्व हॅलोजन एकदा चेक करू का तरी प्रॉब्लेम नको. काय वय दादा. हा म्या करतो संगणक. आणि ती काय चाललंय तुझं. हे बघ, मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिची बाहेर वाट पण पाहिली, पण मला असं वाटतं की माझे फक्त एकतर्फी प्रयत्न चालू आहे. मग आता काय? काय नाही, तू तुझं काम कर. शेवटची रात्र मी तिची वाट पाहिन आणि आज जर ती नाही आली ना तर मी समजेन की माझं एकतर्फी प्रेम होत. सुन्या पटकन बस. काय झालं? तिला परत जास्त माझा अटॅक आलाय. ठीक आहे ना तू? हा. कुठं गेला हा सुनील? आता तर इकडेच होता. कुठं गेला असेल हा? घरच्यांना कळण्या अगोदर यायला हवा.
अजून कसं नाही आला? सकाळ व्हायला भी थोडाच वेळ बाकी आहे. आता तर घरचे भी उठतील. किरा राधे, स्वतःची काळजी घे. रडतेस कशा करत बाई? आता तू तुझ्या घरला चालली जावा बापांनी बाई तुला शिक्षण पूर्ण करू द्यायचं मान्य केलं. सुखानं संसार कर. तुझ्याबरोबर रुपेरी वाळू आणि माडाचं वन बघायचं राहून गेलं रे. कढई ठेवली आहे मी गॅसवर. रुपेरी वाळू तमाडांच्या बनात येना. रुपेरी वाळू तमाडांच्या बनात येना. बनात येना.
प्रीतीत येना जवळ येना।